वेलकम टू शाश्वत अकादमी पुणे. मी महेश पाटील. आज कंबाइंड मेन्स ग्रुप सी 2023 चा पेपर पार पडला. हा पहिला पेपर होता ज्याचा पॅटर्न 50-50 होतं. आधी पॅटर्न त्याचं 40 तसंच 30 असं होतं, पण पहिल्यांदा हा पेपर 50 होता ग्रुप सी चा. यातलं जर ऑब्झर्वेशन आपण बघितलं तर आपल्याला एक गोष्ट कळेल, आउट ऑफ 50 21 क्वेश्चन म्हणजे मॅक्झिमम क्वेश्चन, पहिल्यांदा मॅक्झिमम क्वेश्चन हे ओकॅबलिटी वरती आलेले आहेत. म्हणजे आउट ऑफ 50 21 क्वेश्चन हे ओकॅबचे आहेत, उरले 24 हे ग्रामरचे आहेत, आणि 5 प्रश्न ॲज युजल हे कॉम्प्रिहेन्शनचे आहेत. ओकॅबलरी सेक्शन बद्दल जर बोलायचं म्हटलं तर ओकॅबलरी सेक्शन 21 क्वेश्चन पैकी 8 प्रश्न एक्झॅक्टली हे इडियम्स वरती आहे. तर ओकॅबलरी सेक्शन हे सोपं आहे, मी असं म्हणून इझी आहे, कारण PYQ बरेचसे कॉपी आहेत आणि उरलेले हे टेस्ट सिरीजमध्ये किंवा इतरत्र कुठल्याही पुस्तकामध्ये दिसतात. त्यामुळे ओकॅब सेक्शन हे इझी असेल, टफ नाही आहे. ग्रामर सेक्शनमध्ये म्हटलं तर ग्रामरचे काही प्रश्न हे सोपे आहेत, काही फक्त थोडे मॅक्झिमम कॉपी नाही आहेत, पण नवीन त्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत. बरेचसे प्रश्न नवीन आहेत, बरेचसं स्ट्रक्चर नवीन आहेत, त्यामुळे इथून पुढे हा स्ट्रक्चर आणि हाच पॅटर्न आपल्याला फॉलो करावा लागेल. कॉम्प्रिहेन्शनबद्दल बोलायचं म्हटलं तर कॉम्प्रिहेन्शन सर्वात टफेस्ट कॉम्प्रिहेन्शन आतापर्यंत आहे. डेटा लर्निंग म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती हा पॅसेज आहे. पॅसेज ॲज इट इज कॉपी केलेला आहे द इंडियन एक्सप्रेस, तसं मॅगझिनमध्ये पण हा आलेला आहे, पण कॉम्प्रिहेन्शन कॉपी केला आहे. त्यातील खालचे प्रश्न हे मात्र आयोगाने डिझाईन केलेले आहेत. तो ओव्हरऑल ऑब्झर्वेशन आहे, पेपर मॉडरेट आहे, काही प्रश्न खूपच टफेस्ट आहे, काही प्रश्न मॉडरेट आहे आणि काही प्रश्न इझी आहे. पण एक गोष्ट आयोगाने पहिल्यांदा अशी केली आहे की जे प्रश्न ॲज इट इज कॉपी होण्याचं प्रमाण सर्वात जास्त होतं ते मात्र यावेळेस दिसत नाही. हार्डली 3-4 प्रश्न आपल्याला ॲज इट इज कॉपी दिसत आहेत, मात्र बाकी सगळे प्रश्न ओकॅबलरीचे सुद्धा न्यू आहेत. आपण ए सेट घेतलेला आहे. ए सेट मध्ये बघा 51 नंबरचा क्वेश्चन आहे. तर 51 नंबरच्या क्वेश्चन मध्ये वाक्य त्यांनी दिलेलं आहे, इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू द अडवाइस हू हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. आता बघा या केसमध्ये रिलेटिव्ह प्रोनाऊनचा प्रश्न, म्हणजे प्रोनाऊन चॅप्टरचा प्रश्न आहे. यामध्ये त्यांनी विचारलेला आहे की एरर ओळखा. इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू द अडवाइस हू हॅव. आता या केसमध्ये हू हॅव वापरलेला आहे, तर आपण रिलेटिव्ह प्रोनाऊन जो वापर करतो तर इथं ह्या हूच्या अलीकडे हे ॲडवाईस आहे आणि हा नाऊन आहे, तर हा काही व्यक्ती नाही आहे. व्यक्तीसाठी आपण हूचा वापर करतो, तर इथं विच आणि त्याचबरोबर इथं हॅजचा वापर होईल. विच हॅज, इथं व्यक्तीचा उल्लेख नाही आहे, इथं उल्लेख आहे क्लिअरली नाऊनचा, अनकाउंटेबल नाऊन. ॲडवाईज हा व्यक्ती नाही आहे, म्हणून इथं हू हॅव च्या ऐवजी होणार आहे विच हॅज, म्हणून आपला पार्ट 3 म्हणजे सी रॉंग आहे, म्हणून त्यानुसार उत्तर आहे माझं 3. नंबर नेक्स्ट 52 नंबरचं क्वेश्चन बघू. बघा 51 आणि 52 न्यू पॅटर्न आहे, आधी असे प्रश्न नाही आहेत. 52 मध्ये नाईदर डिड मेन नॉर वुमेन गो आउट ॲट नाईट. आता या केसमध्ये त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला इन्व्हर्जन. तर इन्व्हर्जन काय की जेव्हा आपण निगेटिव्ह शब्दवाक्या सुरुवातीला घेतो तर त्या केसमध्ये सपोर्टिंग हा सब्जेक्टच्या आधी येतो. मग या केसमध्ये नाईदर डिड मेन, मग नाईदर डिड हे बरोबर आहे, एक्झॅक्टली करेक्ट आहे. आणि नॉर वुमेन, माता नॉरच्या आधी विमेन आहे आणि नायदरसाठी मेन आहे, दोघांचा वापर करेक्ट आहे. आणि हा जो इन्व्हर्जनचा रूल आहे दॅट इज अगेन करेक्ट, म्हणजे पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं, नॉट ओनली द किटन वॉज वेट बट कोल्ड ऑल्सो. यामध्ये दोन गोष्टी ह्या आहेत, एक आहे कोल्ड आणि एक आहे वेट. मग त्यामुळे नॉट ओनलीचा वापर आपला हा वेटच्या आधी, म्हणजेच द किटन वॉज नॉट ओनली वेट बट ऑल्सो कोल्ड किंवा बट कोल्ड ऑल्सो असं पाहिजे होतं, म्हणून हे चुकीचं आहे. तिसरं, नो सुनर डज द कर्टन गो अप. नो सुनर बघा पुन्हा इन्व्हर्जन रूल आहे, निगेटिव्ह वाक्य आहे, म्हणजे नो सुनर हा इन्व्हर्जन करेक्ट आहे, पण नो सुनरच्या वाक्यामध्ये व्हेन येत नाही, नो सुनरच्या वाक्यामध्ये दॅन येतं, म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून बी आणि सी चुकीचं आहे, त्यानं विचारला करेक्ट, म्हणजे माझं उत्तर आहे ओनली ए, पर्याय क्रमांक 1. 53 नंबरचं क्वेश्चन आहे, डॅश प्रोनाऊन्स आर ऑलवेज सिंग्युलर. आता बघा हा प्रश्न जो आहे ना हा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे. हा प्रश्न विशेष पुस्तकात नसेल कुठे, म्हणजे ज्याला ग्रामरचे अंडरस्टँडिंग आहे, ज्याला व्यवस्थित PYQ आणि ज्याला सब्जेक्ट समजला आहे त्याला कळेल की या प्रश्न उत्तर काय. प्रोनाऊन्स, आता बघा रेसिप्रोकल प्रोनाऊनमध्ये दोन गोष्टी असतात, पहिली म्हणजे इच अदर आणि वन अनदर. मग इच अदर हे दोन लोकांसाठी असतं आणि वन अनदर हे अनेकांसाठी असतं, त्यामुळे हा प्ल्युरल आहे, हा रेसिप्रोकल प्रोनाऊनचं उत्तर होणार नाही. रिलेटिव्ह प्रोनाऊन, रिलेटिव्ह प्रोनाऊनमध्ये कोण कोण असतं, हू विच दॅट हुम हूज. मग हे सिंग्युलर आणि प्ल्युरल दोनांसाठी वापरतात, मग सिंग्युलर होणार नाही. तिसरं, पर्सनल प्रोनाऊन, पर्सन मध्ये कोण कोण येतो, सब्जेक्ट प्रोनाऊन आणि ऑब्जेक्ट प्रोनाऊन. मग त्यामध्ये आय आला वी आला, मग वी प्ल्युरल आहे आय सिंग्युलर आहे, दोघांसाठी वापरतात. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन फक्त तीनच आहे, इच ऑफ, आयदर ऑफ आणि नायदर ऑफ. मग इच ऑफ एका व्यक्तीसाठी, आयदर ऑफ एका व्यक्तीसाठी आणि नायदर ऑफ सुद्धा एकासाठी, म्हणजे ते सिंग्युलरचं काम करतात. म्हणून डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन हे माझं उत्तर आहे, डी म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता इथून पुढे जेही मेन एक्झामिनेशनचा अभ्यास करतील लोक, त्यांनी अशा प्रकारचं स्ट्रक्चर, अशा प्रकारचे प्रश्न समजून घेणे गरजेचे आहे, कारण याआधी आयोगाने असे प्रश्न विचारलेले नाही आहेत. 54 नंबरचा क्वेश्चन आहे, त्याने विचारला चूज द इडियम दॅट मीन्स टू रिव्हील अ सिक्रेट ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं सिक्रेट रिव्हील करणे. मग पहिलं ऑप्शन त्याने दिलं ब्रेक द आईस. ब्रेक द आईस म्हणजे काय,
की विशिष्ट प्रोलॉंग सायलेंस नंतर बोलायला सुरुवात करणे, म्हणजे काय की दोन व्यक्ती अनोळखी आहेत, एका बसमध्ये चालले आहेत आणि ते एकमेकांशी बोलत नाही आहेत. मग एक व्यक्तीने सुरुवात केली बोलायला की मी सुरुवात करतो बोलायला, तुमचं नाव काय आहे, तुम्ही कुठे चाललायत, त्याला म्हणतो ब्रेक द आईस. किंवा भांडण झाल्यानंतर सुरुवातीला आपण बोलणं सुरू केलं त्याला म्हणतो आपण ब्रेक द आईस. बाईट द बुलेट, बाईट द बुलेट हे पण इडियम आहे. बाईट द बुलेट म्हणजे काय, एखादी अनप्लेझंट गोष्ट आहे ना ऍक्सेप्ट करणे, म्हणजे एखादी गोष्ट मला करायची नाही आहे पण स्टील आय हॅव टू डू इट. म्हणजे मला एखादी कारल्याची भाजी आवडत नाही पण ती खाणं अनिवार्य आहे, मला तेवढंच अवेलेबल आहे मला रिसोर्स, त्यामुळे बाईट द बुलेट. नंबर नेक्स्ट आहे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. पीएसआय 17 कॉपी आहे आणि फॉरेस्ट 17 कॉपी आहे. तर लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीचं सिक्रेट रिव्हील करणं हे माझं उत्तर आहे. चौथा हिट द नेल ऑन द हेड. हिट द नेल ऑन द हेड ही पण इडियम आहे. याचा अर्थ होतो की एखादी योग्य गोष्ट योग्य वेळी करणे, त्याला म्हणतो हिट द नेल ऑन द हेड. म्हणजे एखाद्या व्यक्तीने इंग्लिशचा अभ्यास मराठीचा अभ्यास प्रिलिम्सच्या आधी करून ठेवला आहे तर त्याने एक्झॅक्टली हिट द नेल ऑन द हेड केलेला आहे, म्हणजे त्याने प्रॉपरली त्याने स्ट्रक्चर केला त्याचा स्टडी. तर बघा या सगळ्या चारही इडियमचा जर विचार केला तर या ऑलरेडी आलेल्या आहेत. तर ज्यांनी पीवायक्यूचा अभ्यास केलेला आहे, ज्यांना पीवायक्यू माहिती आहेत, त्यांना लगेच समजेल की हे कुठल्या पुस्तकातनं किंवा कुठल्या नोट्समधनं नाही आहे, तर यासाठीच कॉपी आहे. बघा पीएसआय 17 प्रश्न आहे, यामध्ये क्लिअरली त्याने लेट द कॅट आउट ऑफ द बॅग आहे. सेम आपल्याला फॉरेस्टला पण भेटत आहे 17, त्यानंतर लेट अ कॅट ऑन द हिट टीन रूप, सेट द कॅट अमंग द पिजन्स आणि प्ले कॅट अँड माउस विथ. म्हणजे पीवायक्यूचा स्टडी करताना एक एक शब्द कोरीवपणे अभ्यास करायचा असतो, म्हणजे तेव्हा तुम्हाला लगेच रिफ्लेक्ट होईल की हे काय आहे. तर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे आपला, तर उत्तर आहे आपलं रिव्हील द सिक्रेट इन्फॉर्मेशन, म्हणजेच काय लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. नंबर नेक्स्ट क्वेश्चन आहे 55 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा 55 क्वेश्चन मध्ये त्याने विचारलाय चूज द करेक्ट सेंटेन्स. आता बघा हा प्रश्न नवीन आहे, नवीन त्याने वाक्य विचारलेले ट्राय अँड कम टुमारो. आता या केसमध्ये ट्राय हा वी वन आहे आणि वी वन म्हणजे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स, यानी इथं अँड हा कंजंक्शन जोडला, पुन्हा हा इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स वी वन आहे. मग या वाक्यामध्ये काही एरर दिसत नाही आहे. आपण असं म्हणू शकतो ट्राय टू कम टुमारो, ट्राय टू कम पण होईल मध्ये सिम्पल सेंटेन्स होईल, हे कंपाऊंड सेंटेन्स आहे, दोन्ही करेक्ट आहे. मग ट्राय अँड कम टुमारो दॅट इज करेक्ट, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सला जोडलेलं आहे. दुसरं आय फेल शुअर ही वुड डाय अँड हिज मनी वुड गो टू हिज सन. आता यामध्ये आय फेल्ड हा सिम्पल पास्ट आहे. आता सिम्पल पास्टच्या केसमध्ये आय फेल शुअर इथं दॅट हा कंजंक्शन ऑब्व्हियसली गृहित असेल, तो लपलेला आहे, गृहित धरावा लागेल. मग ही वूड माझ्या पास्ट टेन्सनुसार वूडचा वापर बरोबर आहे. सेम थिंग त्याने कंजंक्शन जोडला इथं अँड आणि इथं हिज मनी वूड गो टू हिज सन, मग ऑब्व्हियसली इथं पुन्हा वूडचा वापर आहे. मग सिम्पल पास्ट टेन्सचा वापर, वूडचा वापर, अँड कंजंक्शन वूड, दॅट इज अगेन करेक्ट आहे, यामध्ये कुठली चूक मला दिसत नाही आहे. तिसरं द पंडित रीड द फर्स्ट मंत्र अँड द ब्राइडग्रूम रीड द सेकंड. इथं द पंडित क्लिअरली उल्लेख आहे पंडितचा म्हणून द बरोबर आहे, रीड हा विटू आहे त्यामुळे याला यस यस जोडला जाणार नाही आहे, दॅट इज करेक्ट. द फर्स्ट आपण फर्स्टच्या आधी दचा वापर करतो, मंत्र करेक्ट, अँडने जोडलाय पुन्हा वाक्य आणि द ब्राइडग्रूम म्हणजे तो जो ब्राइडग्रूम म्हणजे तो लग्नाच्या सोहळ्यामध्ये बसलेला, रीड द सेकंड, मग द सेकंड दॅट इज द पण बरोबर आहे, रीड हा विटू आहे पुन्हा. मग तिन्ही वाक्य अँडने जोडले आहेत, अँडने जोडलेले वाक्य आपले कंपाऊंड सेंटेन्सचे असतात आणि जर तुम्ही वाक्यांचा सेन्स बघितला पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स दॅट इज अगेन करेक्ट. मग तिन्ही वाक्यांमध्ये एरर कुठेच दिसत नाही मला, सो ऑल आर करेक्ट, म्हणजे पर्याय क्रमांक माझा आहे 4 म्हणजेच ABC. नंबर नेक्स्ट 56 नंबरचा प्रश्न बघू आपण. 56 नंबरचा क्वेश्चन खूप इझी आहे, खूप इझी आहे मी म्हणेल, अगदी गिफ्ट आहे. म्हणजे आपल्याला विचारलं त्याने आय शाल गो होम, या शालचं शूड होणार नाही आहे कारण याच्यात भविष्य आहे, मग त्यामुळे त्याचं वूड होईल. ही सेड दॅट ही वूड गो. पहिल्यामध्ये सेज चुकीचं आहे, सेम थिंग तिसऱ्यामध्ये सेज चुकीचं आहे, चौथ्यामध्ये शाल चुकीचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे माझं. 57 नंबरचा क्वेश्चन आहे हॅड ही नॉट सेंट हिज मनी ऑन टाईम. हे बघा इथं हॅड हा इन्व्हर्जन रूल आहे, इन्व्हर्जन रूल म्हणजे सब्जेक्टच्या आधी सपोर्टिव्ह वर्ब आणि हॅड सेंट हा झाला पास्ट परफेक्टची कंडिशन. मग इथं मॉडल परफेक्शन येणार आहे, वुड हॅव, शुड हॅव, माईट हॅव, कुड हॅव प्लस विथ 3, मग उत्तर माझं वुड हॅव लॉस्ट, लॉस्ट विथ 3 आहे. मग इथंही उत्तर म्हणा वुड हॅव बीन, हे पॅसिव्ह आहे, याची रचना पॅसिव्हची अर्थ पूर्णपणे चुकेल म्हणून हे होणार नाही आहे. पर्याय क्रमांक 2 माझं उत्तर आहे. 58 नंबरचा क्वेश्चन आहे मेनी पीपल आर पेंटिंग. आता बघा हे वाक्य तिसऱ्यांदा कॉपी होत आहे, तिसऱ्यांदा कॉपी कसं, पहिल्यांदा कॉपी हे टॅक्स असिस्टंट 2016, दुसऱ्यांदा कॉपी हे ग्रुप सी म्हणजे ग्रुप सीचा 2021 पेपर आणि त्याने वाक्याची रचना विचारली उलट पुलट, तेच त्याने तिसऱ्यांदा कॉपी केलं, ग्रुप सी लाच कॉपी केलं, टॅक्स असिस्टंट ग्रुप सी 2021 आणि आता 2023. सो मेनी पीपल आर पेंटिंग देअर हाऊसेस व्हाईट दीज डेज, हे प्रॉपर आहे त्याचं रचना. मग व्हाईट देअर हाऊस दीज डेज देअर उलट पुलट केलं त्याने वाक्य फक्त, तर पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. हा बघा हा जो पेपर आहे म्हणजे पीवायक्यूमधनं कॉपी होण्याचे चान्सेस दरवर्षी जास्त असतात पण यावर्षी खूप कमी आहेत, तर त्यातला हा पेपर आहे बघा. तो हे वाक्य बघा ते, सो ग्रुप सी 2021 आताचा पेपर आहे पीवायक्यूचा रिसेंट. व्हाईट आर पेंटिंग मेनी पीपल दीज डेज देअर हाऊस. मग आता बघा
इथं म्हटलं त्याने व्हाईट कुठे जुळायचं बघा, मेनी पीपल आर पेंटिंग, मग याचं उत्तर ऑलरेडी आयोगाने दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर पीवायक्यू जर केलं असेल, आणि हाच प्रश्न टॅक्स असिस्टंट 2016 पण आहे कॉपी पेस्ट, तर ज्याने पीवायक्यू केलं असेल त्याला हा प्रश्न लगेच कळेल, आणि ज्यांना नाही केला त्याचा टुक्का लागणार आहे इथं. सो प्रश्न क्रमांक होता आपला 58, उत्तर 3 आहे. 58 उत्तर 3 होईल आपलं. बापूरचा प्रश्न आपला 59 नंबरचा क्वेश्चन. तर यामध्ये त्यांनी विचारला आहे इडियमचा मिनिंग, म्हणजे मीडियम आहे मेक अ क्लीन अब्रेस्ट ऑफ. हे बघा, ही इडियम बऱ्याच वेळा टेस्ट सिरीजमध्ये किंवा डिस्कशनमध्ये तुम्ही लगेच ऐकली असेल. मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ म्हणजे काय? एखादी गोष्ट कन्फेस करणे, एखादी गोष्ट ऍडमिट करणे की मी ही चोरी केली होती, माझं चूक झाली होती, तर त्याला म्हणू आपण टू रिव्हील ऑर कन्फेस समथिंग. एखादी गोष्ट कन्फेस करणे किंवा रिव्हील करणे त्याला म्हणतो मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. 60 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, हा इंटरेस्टिंग आणि खूप थोडा डिफिकल्ट आहे हा प्रश्न. पहिलं वाक्य आहे, द डॉक्टर ॲडवाइज दिस पेशंट वेअर ही शुड गो फॉर हॉलिडे. आता या केसमध्ये त्यांनी विचारलं ॲडव्हर्बियल क्लॉजेस, ॲडव्हर्ब क्लॉजेस, आणि मुद्दाम त्यांनी काय केलं, इथं व्हेअर दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला वाटलं की हा ॲडव्हर्ब क्लॉजचा प्लेस आहे, पण तसं नाही आहे. का नाही आहे? बघा, द डॉक्टर ॲडवाइज दिस पेशंट, इथपर्यंत थांबू आपण. डॉक्टरने त्याच्या पेशंटला ॲडवाईज केलं, पण काय? आणि मराठी व्याकरणमध्ये आपण शिकलो की काय नाही प्रश्न विचारला तर कर्म असतं. मग डॉक्टर ॲडवाईज, पण काय ॲडवाईज दिली? तर हा माझा नाऊन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब आहे, तर हा नाऊन क्लॉज होईल, कारण हा क्लॉज ॲडव्हर्ब क्लॉज होणार नाही प्लेसवाला, कारण त्यांना ॲडवाईज केलं पेशंटला, पण काय ॲडवाईज केलं, तर तो नाऊन क्लॉज आहे. दुसरं, द जज वंडर्ड हू हॅड कमिटेड द क्राईम. मग जजला एकदम आश्चर्य वाटलं, काय मग पुन्हा वंडर्ड काय? हा पुन्हा माझा नाऊन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब आहे, त्यामुळे हा पुन्हा ॲडव्हर्ब क्लॉज होणार नाही आहे. तिसरं, इट इज पिटी दॅट यू कुडंट कम. पुन्हा माझा नाऊन क्लॉज आहे, इट इज पिटी. मग कॉम्प्लिमेंट आहे की काय बाबा, इट इज पिटी मध्ये नेमकं काय? दॅट यू कुडंट कम, हा पुन्हा नाऊन क्लॉज आहे माझा. आणि चौथं वाक्य, अल्दो एरोप्लेन समटाईम्स क्रॅश ऍक्सिडेंट्स आर रेअर. आता ह्या केसमध्ये माझं कॉन्ट्रास्टने जोडलेलं वाक्य आहे, म्हणजे अल्दोने हा माझा ॲडव्हर्ब क्लॉज फिक्स आहे. मग डी पर्याय, मग डी पर्याय म्हणजे माझं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न आपला 60 नंबरचा. 61 नंबरचा क्वेश्चन आहे, 60 उत्तर 4 आहे आपलं. 61 नंबरचा क्वेश्चन आहे, मनीषा विल डॅश द प्राइज विच इज डिक्लेअर यस्टरडे. आता ह्या केसमध्ये हा प्रश्न आपला होमोफोनचा, किंवा असे शब्द जे कन्फ्यूज करतात, मग एक्सेप्ट आणि ॲक्सेप्ट आणि एक्सपेक्ट, तर थोडक्यात ते थोडे जवळपास त्यांचे उच्चार होतात. मग पहिला शब्द बघा, एक्सेप्ट. एक्सेप्ट म्हणजे काय? अपवाद. ॲक्सेप्ट म्हणजे काय? स्वीकारणे, असा शब्द नाही आहे. एक्सेप्ट, एक्सेप्ट करणे म्हणजे काय? एखादी गोष्ट बाहेर काढणे. मग आता यामध्ये बघा, मनीषा विल ॲक्सेप्ट द प्राईज, म्हणजे ती प्राईज काय केलं? स्वीकारेल. हा प्रश्न कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, नो टॅलेंट ऑर ग्रॅज्युएशन डिग्री रिक्वायर्ड. पुढचा प्रश्न आहे 62 नंबरचा, त्यानुसार दे विल फेल. खूप सोपा प्रश्न आहे, दे विल फेलचा त्यांनी क्वेश्चन टॅग केलेला आहे, मग त्याचं होईल वोंट दे. वाक्य पॉझिटिव्ह आहे, त्याचं निगेटिव्ह होईल सी. सी म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया आपण, तो म्हणजे 63 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा, हा पॅटर्न आता सुरू झालेला आहे, आपल्याला आता आलेला आहे. ग्रुप बी 2022 जो पेपर झालेला, विची ॲड 22 पेपर झाला, त्यामध्ये त्यांनी विचारला कंपाऊंड कॉम्प्लेक्स. सेम थिंग त्यांनी विचारला आपल्याला स्टेनो 2022 कंपाऊंड कॉम्प्लेक्स, आणि सेम थिंग हे पण कंपाऊंड कॉम्प्लेक्स आहे. आय न्यू दॅट ही वॉज इल बट. आता बघा, इथं दॅटने जोडलं वाक्य आहे, आणि ही वॉज इल हे झालं माझं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. पुन्हा हे बटने जोडलंय, बट आय डिड नॉट नो दॅट, हे पुन्हा दॅटने जोडलंय. म्हणजे थोडक्यात यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स पण आहे, आणि यामध्ये कंपाऊंड सेंटेन्स पण आहे. कसं? जे बटने जोडलेलं वाक्य आहे ते झालं माझं कंपाऊंड सेंटेन्स, आणि जे दॅटने जोडलेले वाक्य आहे ते माझं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर टोटल वाक्य, आय न्यू एक आहे, ही वॉज इल एक आहे, आय डिड नो हे एक आहे, आणि ही वॉज सफर्ड हे एक आहे. म्हणजे टोटल वाक्य 4 आहेत, टोटल 4 वाक्य आहेत, म्हणजे 4 क्लॉजेस आहेत. कंजंक्शन 3 आहेत, या 3 कंजंक्शन मध्ये दॅट हे सबॉर्डिनेट कंजंक्शन कॉम्प्लेक्स सेंटेन्स, बट हे कोऑर्डिनेट कंजंक्शन कंपाऊंड सेंटेन्स, आणि दॅट हा पुन्हा माझा सबॉर्डिनेट कंजंक्शन कॉम्प्लेक्स, म्हणणार हे कंपाऊंड कॉम्प्लेक्स, म्हणजे पर्याय क्रमांक बी, म्हणजे ऑप्शन नंबर 2. नंबर नेक्स्ट, 64 नंबरचा क्वेश्चन आहे हा, ॲज इट इज कॉपी आर राज्यसेवा 2018. राज्यसेवा 2018 हाच प्रश्न विचारलेला आहे. डबल क्वेश्चन एका वाक्यात होत नाही, म्हणून ते चुकीचे असतात. तर पहिलं वाक्य, कॅन यू टेल मी व्हाय यू आर इंटरेस्टेड इन अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर. तिथं चुकीचं दिलं, इथं आयोगाने करेक्ट दिलेलं आहे. कॅन यू टेल मी हा एक प्रश्न झाला, आणि दुसरं व्हाय यू आर, व्हाय यू आर हा प्रश्न नाही आहे, साधं वाक्य आहे, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. दुसरं, कॅन यू टेल मी व्हाय यू आर लेट. कॅन यू टेल मी शब्द बरोबर आहे हा सुरुवातीला, इथं व्हाय यू आर हा प्रश्न डबल नाही आहे, एकच क्वेश्चन आहे, दॅट इज अगेन करेक्ट. तिसरं, डू यू थिंक डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी. डज युअर नेम जे आहे, ह्या युअर नेमच्या नंतर डज पाहिजे. मग आपण इंडिकेटचं करू इंडिकेट्स, आणि यातला डज ड्रॉप करू, म्हणजे ते करेक्ट असं होईल. डू यू थिंक युअर नेम इंडिकेट्स युअर पर्सनॅलिटी, म्हणून इथं हे वाक्य चुकीचं आहे. ए बी करेक्ट आहे, ए बी म्हणजे पर्याय क्रमांक 2.
मग एका वाक्यात दोन क्वेश्चन होत नाही, म्हणजे एका वाक्यातून डबल क्वेश्चन फॉर्म करू शकत नाही. तर बघा, हा जो प्रश्न आहे राजस्व 18 प्रश्न आहे, ॲज इट इज कॉपी आहे. तसं या प्रश्नपत्रिकेमध्ये कॉपी होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. तर बघा, ॲज इट इज कॉपी हा प्रश्न. कॅन यू टेल मी व्हाय आर यू लेट, इथं आर यू चुकीचा आहे. बघा हा प्रश्न इथं आयोगाने चुकीचा आहे. कॅन यू हा झाला एक प्रश्न, व्हाय आर यू हा एक प्रश्न डबल क्वेश्चन होत नाही. डू यू थिंक युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी, बघा ते डज हा डजचा होणारा इंडिकेट्स, हे चुकीचं आहे. तिसरं बघा, डू यू थिंक यू कॅन मेन्शन युअर, डू यू थिंक यू कॅन मेन्शन, इथं यू कॅन मेन्शन हे साधं वाक्य आहे म्हणून हे बरोबर आहे, दॅट इज करेक्ट. तसं हे डबल क्वेश्चन फॉर्मेचा प्रश्न कॉपी होता. तसंच ए एस ओ 16 पण हेच वाक्य आहे, तेच कॉपी केलेले आयोगाने. नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न घेऊ आपण. तर 63 उत्तर आहे आपलं, 63 दोन आहे, 64 उत्तर दोन आहे, 65 नंबरचा क्वेश्चन आहे आपला पुढचा. तर 65 मध्ये म्हणतो, द डॅश डेथ ऑफ प्राईम मिनिस्टर इज बिंग ग्रीव्ह बाय मेनी पीपल इन डॅश यू के. बघा, यू के यु एस ए यांच्या आपण आर्टिकल दचा वापर करतो, हे तर फिक्स आहे, द यू के. पण इथं बघा, डेथ कोणाची आहे, क्लिअरली प्राईम मिनिस्टरची आहे. मग ती स्पेसिफिक आहे, फिक्स आहे. आणि प्राईम मिनिस्टर एका देशामध्ये काही 10 नसतात, एकच असतो. मग त्यामुळे इथं डेथ त्याची, म्हणजे इथं आर्टिकल द, इथं यू के, आपण यू के यु एस ए जे ग्रुपमध्ये कंबाईनमध्ये देश असतात, म्हणजे अनेक बेटं अनेक अनेक विभाग मिळून जे देश असतात त्यांचे जे दचा वापर करतो आपण, तर द यू एस ए, द यू के, द स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज, म्हणजे द यू के आणि द डेथ, म्हणजे दोन्ही ठिकाणी आर्टिकल दचा वापर होईल. पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे. नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे आपला, 66 नंबरचा प्रश्न आहे. यामध्ये त्यांनी विचारलं, द प्रेसिडेंट वॉज डॅश अँड लिव्ह बियॉन्ड हिज टेन्युअर. मग प्रेसिडेंट कसे होते की त्यांच्या विशिष्ट लिमिटनुसार नंतर सुद्धा ते जगले, म्हणजे ते काय आहे, हेलन हेल हार्टी. हेलन हार्टी म्हणजे काय, की जो व्यक्ती तब्येतीने परफेक्ट असतो, ज्याला कुठलाही आजार नसतो, त्याला म्हणतो पण हेलन हार्टी. ते द प्रेसिडेंट वॉज हेलन हार्टी अँड लिव्ह बियॉन्ड हिज टेन्युअर. बियॉन्ड हिज टेन्युअर म्हणजे काय, की एक्सपेक्ट होतं की तिथपर्यंत आयुष्य जगेल तो, पण त्याच्या पलीकडे सुद्धा तो जगला का, कारण तो हेलन हार्टी होतं. दुसरा जर ऑप्शन बघितलं तुम्ही, क्वाईट अ कॅच, जुळत नाही, हेड ओव्हर हिल्स, म्हणजे प्रेमात पडणे आपण म्हणतो, आणि टेकिंग बाय डझन, टॉकिंग बाय डझन, हे काही सेन्स जुळत नाही. म्हणून इडियम आपली हेलन हार्टी इथं फिट बसते, कारण त्या प्रेसिडेंटच्या आपण तब्येतीबद्दल बोलतोय. म्हणून 66 उत्तर आहे, पर्याय क्रमांक एक. बघा पुढचा प्रश्न आपला 67 नंबर क्वेश्चनचा, त्याने मीनिंग विचारलेला आहे कॉन्व्हर्सन्ट म्हणजे काय. तर एक वाक्य बघा, द स्टाफ मेंबर्स आर कॉन्व्हर्सन विथ द इश्यू. कॉन्व्हर्सन विथ म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची तुम्ही ओळख असते, त्या गोष्टी तुम्हाला माहिती असते, मग त्याला म्हणून आपण फमिलियर विथ. अननोन हे त्याच्या विरुद्ध होईल, आणि त्याने काय विचारलं, करेक्ट मिनिंग विचारलाय. अनफ्रेंडली त्याच्या विरुद्ध होईल. त्यानंतर फ्रॉस्टी, फ्रॉस्टीचा काही सेन्सच जुळत नाही तिथं, तो उत्तर जर फमिलियर. बघा यामध्ये एक गोष्ट सांगण्यासारखी आहे, की आता कॉन्व्हर्सन शब्द कसा ओळखायचा. बघा पीवायक्यूचा स्टडी करताना, आता पीवायक्यू मला करायचे आहेत, तर तुम्ही सपोज नाऊनचं चॅप्टर वाचताय, तर तुम्ही नाऊनचं चॅप्टर वाचत असताना इतर गोष्टी ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल, हा एक प्रश्न आहे एक्साईज 2017 याने विचारला, अ कंपनी सेक्रेटरी मस्ट बी कॉन्व्हर्सन विथ द लेबर लॉ. आता इथं कन्व्हर्सन विथ, आता त्यांनी मस्ट विचारलं की मस्टचा इथं मिनिंग काय, मस्ट काय सांगतोय, म्हणजे मॉडल ऑक्झिलरीचा प्रश्न आहे. यामध्ये बघू आपण, सजेशन, नेसेसिटी, त्यानंतर ॲडवाईस अँड ऑब्लिगेशन. तर ठीक आहे, जो कंपनी सेक्रेटरी असतो त्याला लॉ माहिती पाहिजे, लेबर लॉ, म्हणजे ऑब्व्हियसली ती नेसेसिटी आहे. हे मी ॲज अ मॉडल ऑक्झिलरी म्हणून शिकलो. आता एक गोष्ट शिकण्यासाठी, यामध्ये अ कंपनी सेक्रेटरी, आता त्याच्यात समजलं की कंपनी सेक्रेटरी हे एक डेझिग्नेशन आहे, आणि त्याच्यात आर्टिकल अचा वापर करला आहे, हे एक मी शिकलो. दुसरी गोष्ट, कॉन्व्हर्सन विथ, पहिली गोष्ट कॉन्व्हर्सन नंतर इंग्लिशमध्ये विथ येतो, जसं म्हणतो ॲग्री विथ, कॉम्प्लाय विथ, तसं कॉन्व्हर्सन विथ येतो. तिसरी गोष्ट, मग कॉन्व्हर्सनचं मिनिंग काय होईल ते शिकून घ्यायचं, म्हणजे थोडक्यात पीवायक्यूचा स्टडी करायचा असतो, एक एक शब्द, एक एक गोष्ट व्हरायटीने. मग आता इथं हे वाचत असताना तर तुम्हाला समजा कॉन्व्हर्सन म्हणजे काय, याच्यानंतर विथ येतो, मग उद्या आयोग असा प्रश्न बनवेल, कॉन्व्हर्सन देईल आणि ब्लँक करेल, आणि तिथं म्हणजे टू, विथ, ॲट, फॉर, मग तेव्हा तुम्ही टुक्का लावण्यापेक्षा तुम्हाला लगेच सेन्स लागेल की हा कॉन्व्हर्सन विथ असतो. कॉन्व्हर्सन म्हणजे एखाद्या गोष्टीची ओळख असते, माहिती असते, कम्प्लीट नॉलेज असते, त्याला म्हणतो आपण कॉन्व्हर्सन्ट. मग कॉन्व्हर्सन म्हणजे काय, की यू आर अवेअर अबाउट, यू आर ॲक्च्युली कॉन्शियस अबाउट, की तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे, त्याला म्हणू आपण कॉन्व्हर्सन्ट. तर माझा पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे 68 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. 68 नंबरचा क्वेश्चन, तो माय फादर बर्न्ड हिज फिंगर बाय इंटरफेअरिंग इन हिज नेबर्स अफेअर. आता बघा, बर्न वन्स फिंगर, STI 97, STI 2001, त्यानंतर PSI डिपार्टमेंटल PSI 3-4 वेळा कॉपी ऑलरेडी. बर्न वन्स फिंगर म्हणजे काय, की स्वतःला एखाद्या संकटामध्ये ढकलून देणे आणि संकटात सापडणे, मग त्याला म्हणू आपण की गॉट इन टू ट्रबल. मग आता पहिलं ऑप्शन रिव्हेंज, इंजुरी, त्यानंतर वरीड, दॅट इज युजलेस. जो PYQ ज्याचा स्मार्ट व्यक्ती आहे, जो स्मार्ट आहे, ज्याने PYQ केला आहे, तर लगेच कळेल की पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. नंबर एक 69 नंबरचा क्वेश्चन आहे पुढचा आपला. 69 नंबरचा क्वेश्चन सांगतो की चूज द वर्ड क्लोजेस्ट टू द मिनिंग, ऑपोजिट टू द मिनिंग. बघा आता प्रॅग्मॅटिकचा त्याने ऑपोजिट विचारलाय,
आता प्रॅग्मॅटिक म्हणजे काय? प्रॅग्मॅटिक म्हणजे काय? थंबरूल. आणि थंबरूल म्हणजे काय? की बेस्ड ऑन प्रॅक्टिकॅलिटी. अँड प्रॅक्टिकॅलिटी म्हणजे काय? की ज्या गोष्टीवर कुठला नियम लागत नाही. सो प्रॅग्मॅटिक अप्रोच म्हणजे काय? सपोज तुम्हाला भाजी बनवायची आहे आणि त्या भाजीमध्ये किती मीठ टाकायचं तर आपण असं अंदाजे टाकतो. सो तो प्रॅग्मॅटिक अप्रोच आहे. प्रॅग्मॅटिक म्हणजे काय? प्रॅक्टिकल बेसवरती. त्याला कुठले मोजमाप करायची गरज नाही, कुठल्या प्रकारचं एक मेजरमेंटची गरज नाही आहे. मग त्याच्या विरुद्ध काय होईल? त्याच्या विरुद्ध इनडेफिनेट म्हणजे हे तर चिरकाल झालं, त्यानंतर वेग हे तर अस्पष्ट झालं. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आपण आशावादी म्हणतो, तर त्याच्या विरुद्ध होणार आहे आयडियलिस्टिक. आयडियलिस्टिक म्हणजे काय? की जे मोजमाप केलेलं आहे, जे ठरलेलं आहे, जे ॲक्युरेट आहे. म्हणजे सपोज 2 + 2, मग आपण गणितानुसार जाऊ, एक्स मानू, वाय मानू, 2 + 2 = 4, मग हे झालं आयडियलिस्टिक. आयडियलिस्टिक आन्सर असते. आणि प्रॅग्मॅटिक म्हणजे काय? की 2 + 2 हे झाले 4, हे मी माझ्या प्रॅक्टिकल बेसवरती काढलं, ते असणार आहे प्रॅग्मॅटिक. सो प्रॅग्मॅटिक म्हणजे प्रॅक्टिकल बेस, त्याच्या विरुद्ध होईल आयडियलिस्टिक. आयडियलिस्ट म्हणजे काय? की जे आयडियलिझम आहे, जे कोरलेलं आहे, जे बेसिक आहे, जे प्रिन्सिपल आहे, जे फॅक्ट आहे, की ज्याला आपण फॉलो करतो. मग उत्तर माझं 4 होईल त्याचं. ना मग 17 क्वेश्चन आहे आपला पुढचा. यामध्ये बघा, 17 क्वेश्चन मध्ये त्याने पुन्हा वाक्य विचारले. पहिल्यांदा आले हे, कॉपी वगैरे नाही आहे. त्यात त्याने कंजंक्शनने जोडलेले वाक्य पुन्हा कॉम्प्लेक्स कंपाऊंडचे वाक्य किंवा हे कंजंक्शनचे वाक्य म्हणून विचारलेले. पहिलं वाक्य, आय मेट रेणू आफ्टर आय हॅड फिनिश माय वर्क. माझं काम आधी पूर्ण केलं होतं, नंतर मी रेणूला भेटलो. वाक्य बरोबर आहे, पास्ट परफेक्ट सिम्पल पास्ट बरोबर आहे. एक क्रिया आधी घडली होती, नंतर दुसरी घडली, म्हणून पहिला पर्याय माझा बरोबर आहे. दुसरा पर्याय बघा, वेन आय फर्स्ट सीईंग हिम आय थॉट ही वॉज अ लॉयर. वेन आय फर्स्ट सॉ हिम, म्हणून इथं सीईंग हा माझा स्टेटिव वर्ब चुकीचा आहे. इथं सिम्पल पास्ट, इथं सॉ पाहिजे होतं. वेन आय फर्स्ट सॉ हिम आय थॉट ही वॉज अ लॉयर. जो मी त्याला पहिल्यांदा बघितलं, मला वाटलं तो लॉयर आहे, चुकीचं आहे. तिसरं, ही जॉईन आफ्टर हॅड हिज डिनर. आता बघ, इथं आफ्टर आपला प्रेपोझिशन पाहिजे ना, सो तो नाऊनच्या अधिक असेल. ही हॅड जॉईन, हा हॅड आधी पाहिजे. ही हॅड जॉईन आफ्टर हिज डिनर, त्यामुळे आफ्टर, इथं आफ्टर हा पाहिजे. इथं आफ्टर हिज डिनर तो प्रेपोझिशनचं काम करेल, म्हणून इथं हा आफ्टर कंजंक्शनचा वापर चुकीचा आहे. इथं वेन बरोबर आहे, इथं आफ्टर बरोबर आहे. थोडक्यात हा कंजंक्शनचा प्रश्न आहे आणि कंजंक्शनचा वापर त्याने विचारलेला आहे, त्याला जोडून टेन्स. म्हणून इथं आफ्टर हे चुकीचं वाक्य आहे. म्हणून ओनली ए इज करेक्ट, म्हणजे पर्याय क्रमांक 1. 17 क्वेश्चन आहे, हा आपला होमोफोनचा प्रश्न आहे. याला ग्रॅज्युएट व्यक्ती जो आहे त्याला सेन्स कळलं की काय म्हणायचं तिथं. शी इज फॉर एव्हर इंटरप्टिंग द कन्वर्सेशन. फॉर एव्हर म्हणजे काय? की ती वारंवार, म्हणजे आम्ही बोलतोय आणि तिचं भांडण सुरूच आहे, इंटरप्ट करते ती. मग त्याचा अर्थ होईल एंडलेसली. एंडलेसली म्हणजे काय? की ज्याला शेवट नाही, कंटिन्युअसली. आणि दुसरं आहे, शी हॅज लेफ्ट हिम फॉर एव्हर. तिने कायमस्वरूपी त्याला सोडून दिलेलं आहे. मग आता इथं उत्तर त्याचं परमनंटली. मग इथं पहिल्या वाक्यामध्ये परमनंटली कसं काय होईल? परमनंट म्हणजे काय? की एखादी गोष्ट चिरकाल. एंडलेसली म्हणजे काय? थांबतच नाही आहे बाबा, हा भांडणच करतोय. तर एंडलेसली पहिल्या वाक्याचा सेन्स होतो आहे, आणि दुसऱ्या वाक्याचं होतं आहे परमनंटली. इथं ऑफिशियली आणि त्याचबरोबर प्रिव्हियसली नो सेन्स. म्हणून 71 उत्तर 3 आहे. 72 क्वेश्चन खूप सोपा आहे. त्याने विचारलं की स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. सो स्विमिंग क्लिअरली वाक्याचा सब्जेक्ट आहे, आणि तो माझा वाक्याचं म्हणजे जिरण, म्हणजेच हा नॉन फायनाइट वर्बचा भाग आहे. पर्याय क्रमांक 2. 73 क्वेश्चनकडे जाऊया आपण. त्याने विचारलं कट डाऊन इट्स एक्सपेंडिचर. खूप सोपा, इझी आहे. कटची फ्रेझल वर्ब विचारलेली आहे, त्यामुळे यामध्ये क्लिअरली 4 ऑप्शनवरून पण करताय. ऑप्टेन, इन्क्रीज, कॅस्ट ऑफ, तर रिड्यूस उत्तर आहे आपलं. 74 क्वेश्चन हाही थोडा ट्रिकी आहे, पण डिफिकल्ट नाही आहे. आय डू नॉट विश टू सी एनी ऑफ यू गो अवे. आता या केसमध्ये त्याने एक साधं वाक्य, मग त्यामध्ये एक्सक्लेम तो करत नाही आहे, ते काही एक्सक्लेमेटरी मार्क नाही आहे. दुसरं, सेट टू तो होत नाही, सेट टू. आय टोल्ड देम असतं, सेट टू होत नाही. दुसऱ्यामध्ये ही टोल्ड दॅट, ही टोल्ड दॅट, कोणाला टोल्ड ते पण माहीत नाही आहे. आणि तसं सेम थिंग इथं वाक्यात या, इथं पनिशचा वापर केलेला आहे, हे चुकीचं आहे. मग पहिलं वाक्य जुळतं बघा, ही सेड दॅट ही डीड नॉट, हे डू प्रेझेंट टेन्स झालं, पास्ट टेन्स डीड नॉट विश टू सी एनी ऑफ देम अँड ऑर्डर. येस, ऑर्डरचा वाक्य बरोबर होईल, कारण त्याने म्हटलंय त्याचं गो अवे, निघा इथून. मग ते ऑर्डर होईल, हे पनिश तर होणार नाही आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 माझं उत्तर आहे. 74 उत्तर 1 आहे. 75 क्वेश्चन कॉमन सेन्स आहे, जो त्याने वाक्य जोडायचं आपल्याला. तो वाक्य असं आहे की द स्टुडंट्स आर. आता नीट ऐका, यामध्ये वाक्य जोडायचे 2 प्रश्न आले आहेत आपल्याला. म्हणजे आपल्याला इथून पुढे एक गोष्ट ॲड करावं लागेल शिकताना, की आपल्याला सेंटेन्स रिअरेंजमेंट शिकावं लागेल. त्या 50 2 वाक्य त्याने विचारलेलं आहे. त्याआधी मेनी पीपल आर पेंटिंग देअर हाऊस व्हाईट दीज डेज, आणि हे एक दुसरं एक वाक्य. आणि हा पॅटर्न आहे SSC स्टाफ सिलेक्शन, जे कंबाईन ग्रुप लेवलला होते, तो हा पॅटर्न आहे. द स्टुडंट्स आर डॅश सॉल्विंग द क्वेश्चन. माता बघा, द स्टुडंट्स आर सॉल्विंग द क्वेश्चन्स, माता इथं विथ द हेल्प ऑफ द टीचर फॉर द लास्ट 2 hours. म्हणजे आधी येणारा डी हा पहिला झाला, नंतर येणारा ए हा दुसरा झाला, नंतर येणारा सी हा तिसरा, आणि चौथा असणार आपला बी, म्हणजे
उत्तर आहे माझं 2. नंबर नेक्स्ट 76 नंबरचा क्वेश्चन आहे, त्यात त्याने विचारलंय बघा, चूज द वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द पीपल लिव्हिंग इन द सेम एज. बघा आता आपण कॉन्टेम्पररी, कॉन्टेम्पररी म्हणजे काय, तत्कालीन, या काळात राहणारे, आजकालचे. म्हणजे मी जर असं म्हटलं की हु इज युअर बेस्ट पॉलिटिशियन, किंवा टेल मी युअर आयडियल पर्सन, मग आपण कॉन्टेम्पररी सांगा. कॉन्टेम्पररी म्हणजे काय, आजचा, आताचा. तर जे लोक या एजमध्ये जगतात त्यांना आपण कॉन्टेम्पररी म्हणतो. क्युरेटर म्हणजे काय, की सांभाळणार एखादं घर, एखादं काहीतरी, एखादी सोसायटी सांभाळणारा क्युरेटर असतो. कॉस्मोपॉलिटी म्हणजे सर्व जग माझा संसार आहे, सर्व जग माझं घर आहे असा विचार करणारा. डेलिगेट म्हणजे काय, डेलिगेशन आपण पाठवतो दुसऱ्या देशामध्ये, डिप्लोमॅट्स असतात ते डेलिगेट करणारे. त्यामुळे सोपा प्रश्न वन वर्ड सबस्टिट्यूट, पर्याय क्रमांक 4 आहे. नंबर नेक्स्ट 77 नंबरचा क्वेश्चन, हा ओ कॅप नीव आहे आपल्याला, हा कुठे कॉपी नाही आणि कुठे आलेला नाही आहे. तर त्याने इफिफनीचा विचार, प्रश्न विचारला. एफिफनी म्हणजे काय, एफिफनी म्हणजे एक्झॅक्टली असं एक रिअलायझेशन, सडन एखादी गोष्ट समजणे की खरं काय आणि खोटं काय, सडन. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल एखादं आपण सायको थ्रिलर मूवी बघतो आणि त्या मूवीमध्ये एक पात्र असताना एकदम रिअलाइज होतं की अरे खरा गुन्हेगार तर हा आहे, खरा हिरो तर हा आहे. एक्झॅक्टली म्हणजे तेच, की सडन एखादी गोष्ट लगेच समजणे, त्याला म्हणतो आपण अ सडन रिअलायझेशन ऑर इनसाईट. म्हणून एफिफनी हा न्यू आपल्याला होके आलेला आहे, हा कॉपी होऊ शकतो पुढे. 78 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, यात त्याने म्हटलं ही मस्ट बी स्लीप फॉर देर इज नो लाईट इन हिज रूम. मग आता फॉर आपला कोऑर्डिनेट कंजंक्शन आहे. हे बघा, या प्रश्नाची व्याप्ती, याचं स्वरूप नवीन बनवलं आहे. मग हा इलेटिव्ह कंजंक्शन येतो, कोऑर्डिनेटमध्ये इलेटिव्ह. मग त्याने म्हटलं तर अंडरलाईन कंजंक्शन इन द सेंटेन्स अबव एक्सप्रेस डॅश अँड हेन्स इट इज कॉल्ड अ डॅश कंजंक्शन. मग आता इथं कॉन्ट्रास्ट नाही आहे, तो ऍडव्हर्सिटी म्हणजे कुठले, ऍडव्हर्सिटी सांगणार म्हणजे बट आला त्यामध्ये, स्टील आला त्यामध्ये, एट आला त्यामध्ये, हाऊ एव्हर आला. कॉपुलेटिव्ह म्हणजे कुठले, अँड, बोथ अँड, नॉट आणि बट ऑल्सो. अल्टरनेटिव्ह म्हणजे कुठले, आयदर ऑर, नायदर नॉर, अदरवाईज ऑर एल्स, हे ते आहेत. मग यामध्ये आपल्याला एकच मिळतं आहे, इलेटिव्ह आणि इन्फरन्स. तो इन्फरन्स काढतोय आणि तो इलेटिव्हचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक ए म्हणजे पर्याय क्रमांक 2. नंबर नेक्स्ट 79 नंबरचा क्वेश्चन आहे, एव्हरीबडी डॅश स्पीक द ट्रूथ. मग या वाक्यामध्ये सेन्स बघा, म्हणजे प्रत्येकाने सत्य बोललं पाहिजे. यामध्ये आली आपली मॉडल ऑक्झिलरीचा, आला ऑब्लिगेशनचा भाग. आता ऑब्लिगेशन म्हणजे काय, की नैतिक बंधन आहे की तुम्ही खरे बोलले पाहिजे, तुम्ही पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे, तुम्ही आईवडिलांचा आदर केला पाहिजे. मग त्या सेन्सनुसार आपलं पर्याय क्रमांक 1 म्हणजे शुद्ध उत्तर आहे आपलं. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे 80 नंबरचा. 80 नंबरचा प्रश्न खूप इझी आहे आणि हा टेस्ट सीरीजमध्ये किंवा कुठल्याही जनरल पुस्तकमध्ये सापडेल तुम्हाला, किंवा एखादा कॉमन ग्रॅज्युएट व्यक्ती त्यालाही माहिती आहे. की इग्नोरंट म्हणजे कोण, की ज्याला माहिती नाही, तो अनइन्फॉर्म असतो. सपोज आता उद्या मेन्सची, एखादी मेन्सची एक्झामिनेशन आहे आणि ज्याला माहिती नाही उद्या परीक्षा, तो इग्नोरंट आहे, म्हणजे तो बेपर्वा आहे, त्याला माहितीच नाही काय, मग तो अनइन्फॉर्म आहे. दुसरा इमिनेंट म्हणजे काय, इमिनेंट म्हणजे लवकरच घडणारं, जे लवकर काहीतरी होणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल आज रात्री खूप मुसळधार पाऊस पडणार आहे असं वाटतंय, मग ते इमिनंट आहे. मग इमिनंट म्हणजे काय, अप्रोचिंग, जवळ येणारं, हॅपनिंग. तिसरं ऑब्स्टिनेट हा नेहमी येतो प्रश्न, हा बऱ्याच वेळा आलेला. ऑब्स्टिनेट म्हणजे कोण, स्टबॉन, हट्टी. आणि चौथं प्रुडंट म्हणजे कोण, की जो दूरदृष्टिकोन बघतो, जो भविष्यातील बघतो, ज्याचा अगदी अप्रोच आहे, त्याला म्हणून आपण विवेकी, विचारी, हुशार. मग त्याचं उत्तर होणार आपलं पर्याय क्रमांक 1, 80 उत्तर 1 आहे. 81 नंबरचा क्वेश्चन आहे बघा पुढचा. 81 नंबरच्या क्वेश्चनमध्ये येऊ आपण. त्यामधला प्ले फास्ट अँड लूज, प्ले फास्ट अँड लूज म्हणजे असा व्यक्ती ज्याचा कॉन्स्टंट विचार बदलतो, असा व्यक्ती जो दल बदलू आहे, ज्याच्या ती विश्वास ठेवला जाणार नाही आहे. ठीक आहे, तर करप्ट नेचर असं एक्झॅक्टली होणार नाही, करप्ट आहे तो, पण तो अविश्वासी आहे. म्हणजे तो कधी त्याचा निर्णय बदलेल, नो बडी नोज. म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर त्याचं, की सेज वन थिंग अँड डज अनदर. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आपला 82. 82 नंबरचा क्वेश्चन आहे आपला प्रोनाऊन. या प्रोनाऊन मध्ये सब्जेक्ट प्रोनाऊनचा हा प्रश्न आहे. इट इज आय, इट इज आय. मग इट इज नंतर आयचा वापर बरोबर आहे, इट इज, इट वॉज नंतर सब्जेक्ट प्रोनाऊन येतो, ऑब्जेक्ट प्रोनाऊन येत नाही. म्हणून इथं आय बरोबर आहे, पण त्या आयनुसार पुढे एम पाहिजे. आयनुसार इथं इज चुकीचं आहे, इथं मी इथं येणार नाही चुकीचं आहे, इथं आयनुसार इथं इज चुकीचं आहे. म्हणून ऑनली ए इज माय आन्सर, म्हणजे पर्याय क्रमांक आहे माझं 3, ए ऑनली. इट इज आय हु एम टू ब्लेम. 83 नंबरचा क्वेश्चन पुन्हा वन वर्ड सबस्टिट्यूटचा आहे आणि खूप इझी आहे. जे खरंच प्रमाणिकपणे अभ्यास करतात त्यांना हे गिफ्टच आहे. सो ॲनिलेट म्हणजे काय, ॲनिलेशन ऑफ कास्ट, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुंदर एक पुस्तक आहे, पुस्तक लिहिलं आहे त्यांनी. ॲनिलेशन ऑफ कास्ट म्हणजे काय, मुळा सकट कट करणे, म्हणजे डिस्ट्रॉय करणे, एखादी गोष्ट मुळा सकट संपवणे, त्याला म्हणू आपण ॲनिलेट. ॲनिलेट म्हणजे काय, डिस्ट्रॉय कम्प्लिटली. दुसरा सेलिबसी म्हणजे कोण, संन्यासी, असा व्यक्ती की ज्याने लग्न नाही केलेलं, संसार नाही त्याचा, त्याला म्हणू आपण सेलिबसी. मग त्याला म्हणू आपण द स्टेट ऑफ
रिमेनिंग अनमॅरिड. पुढचा इंडेफटिकेबल. इंडेफटिकेबल म्हणजे काय की ज्याला फटिक येऊ शकत नाही, जो थकू शकत नाही, जो टायर्ड होऊ शकत नाही, तो असं इंडेफटिकेबल. आणि नंबरने सोमनेम्बुलिस. सोमनेम्बुलिस म्हणजे काय, सोमनेम लोकेस एक असतो झोपेत बोलणारा आणि सोमनेम्बुलिस एक असतो झोपेत चालणारा. त्याचा पर्याय क्रमांक 4 उत्तर होईल. वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न आहे 83 नंबरचा. 84 नंबरचा क्वेश्चनकडे जाऊया आपण. त्याने म्हटलेला इडियमचा अर्थ ओळखा. वाय आर यू हँगिंग बॅक ही इडियम पहिल्यांदा आलेली आहे, ही काही कॉपी नाही आहे. हँगिंग बॅक म्हणजे काय की एखादी गोष्ट करण्यासाठी पुढे न येणे, मागे सरकणे, होल्ड बॅक करणे, म्हणजेच काय हेजिटेट करणे, का कू करणे, घाबरणे, थोडी भीती असते मनामध्ये किंवा थोडासा कॉन्फिडन्स लो असणे, त्याला म्हणतो आपण हँगिंग बॅक. मग चार पर्यायमध्ये आपल्याला दिसत आहे की टू हेजिटेट टू प्रोसीड, एखादी गोष्ट करायला घाबरणे, थोडी मनामध्ये भीती असते, त्याला म्हणून आपण हँगिंग बॅक. उत्तर एक आहे 84 85 नंबरचा क्वेश्चन हा कंडिशनल आहे आणि खूप इझी आहे. सिम्पल पाचची कंडिशन आहे हा V2 आपला हॅड. इफ आय हॅड विंग्स आय वुड कम फ्लाइंग टू यू. म्हणजे सिम्पल पाचच्या कंडिशनला आपण इम्पॉसिबल कंडिशन म्हणतो. प्रोबेबल कंडिशन आणि लाईकली कंडिशन ही सिम्पल प्रेझेंटची असते आणि इम्पॉसिबल कंडिशन ही पास्ट परफेक्ट टेन्सची असते. हा पास्ट परफेक्ट नाही, ही सिम्पल पास्ट आहे. हा V2 आहे आणि मॉडेल ऑफ द पास्ट आहे. त्यामुळे उत्तर आहे माझं इम्प्रोबेबल. इम्प्रोबेबल म्हणजे पर्याय क्रमांक 4. नंबर नेक्स्ट 86 नंबरचा क्वेश्चन आहे. याला म्हणून टू ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट ऑर अनलाईकली. बघा, क्राय फॉर द मून ही इडियम आयोगाने विचारलेली. क्राय फॉर द मून म्हणजे काय, तुम्ही अशा गोष्टीची अपेक्षा करता की जे मिळणं अशक्य आहे. मग इथं त्याने मिनिंग दिलेलं आहे आणि खाली त्याने इडियम दिलेलं आहे. टू ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट ऑर अनलाईकली, एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करणे की जी शक्य नाही. मग आता पहिला ऑप्शन आहे टू टर्न ओवर अ न्यू लीफ. इडियम आहे टू टर्न ओवर न्यू लीफ म्हणजे काय, एखादी गोष्ट कम्प्लिटली चेंज होणे. सी चेंज म्हणू आपण त्याला, अगदी पूर्णतः बदल. दुसरा बीट द डेड हॉर्स. बीट द डेड हॉर्स म्हणजे काय की एखादी गोष्ट अशी करणे की ज्या करणं काही मिळणार नाही आहे, निष्फळ आहे ते. एखादा हॉर्स मिळेल त्याला तुम्ही मारतायत पण त्यातनं मिळणार काय आहे, दॅट इज फ्युटाईल, दॅट इज युजलेस टास्क, त्याला म्हणून आपण बीट द डेड हॉर्स. नंबर नेक्स्ट थ्रो इन द टॉवल. थ्रो इन द टॉवल ही डेम आहे, आलेली आहे आपल्याला, UPSC आलेली आहे. थ्रो इन द टॉवल म्हणजे काय, सरेंडर करणे, एखादी गोष्ट माझ्याकडून होणार नाही आहे ती गोष्ट ॲडमिट करणे, डिफीट, एखादा पराजय स्वीकारणे आणि पुढे मूव ऑन होणे, त्याला म्हणतो आपण थ्रो इन टॉवल. आणि पुढचा रिच फॉर द स्टार्स. आता रिच फॉर द स्टार्स म्हणजे काय की स्टारकडे मला जायचं आहे, म्हणजे मला आकाशात फिरायचं आहे, हे शक्य नाही आहे. मग एखादी गोष्ट अशी डिमांड करणे की जी अशक्य आहे, दॅट इज कॉल्ड रिच फॉर द स्टार्स. माझं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट 87 नंबरचा क्वेश्चन आहे. 87 नंबरचा क्वेश्चन आपला होमोफोन्स आहे. दो हूज आर डॅश इन द आर्ट ऑफ फ्लॅटरी मेक द रॅपिड प्रोग्रेस इन दर लाईफ. की ज्यांना चापलूसी करणं आवडतं ते लवकर प्रगती करतात, जे खुशामत करतात. तर इथं अडॉप्ट म्हणजे काय, अडॉप्ट म्हणजे इतर गोष्ट, इतर व्यक्ती, इतर वस्तू आपली म्हणून स्वीकारणे. सचिन तेंडुलकरने एखादं गाव अडॉप्ट केलं म्हणजे त्याने आपलं म्हणून स्वीकारलं. एखादं कपलने एखाद्या बाळाला अडॉप्ट केलं म्हणजे त्यांनी आपलं म्हणून त्याला स्वीकारणे. दुसरं अडेप्ट म्हणजे काय, स्मार्ट, स्किलफुल, टॅलेंटेड, ज्या गोष्टीमध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात त्याला म्हणतो पण अडेप्ट. मग जो व्यक्ती चापलूशी करण्यामध्ये, फ्लॅटरी म्हणजे खुशामत करण्यामध्ये स्किलफुल आहे तो प्रगती लवकर करतो. उत्तर 2 आहे. अडॅप्ट म्हणजे काय, ऍडजस्ट होणे. अडॅप्टर असतं बघा, अडॅप्टर. यू हॅव टू अडॅप्ट विथ द एव्हरी सिच्युएशन इन युअर लाईफ. म्हणजे काय की तुम्ही प्रत्येक सिच्युएशनमध्ये अडॅप्ट झाला पाहिजे, तुम्ही ऍडजस्ट केलं पाहिजे. आणि नेक्स्ट अबाउट, तर पर्यायक्रमात 2 उत्तर आहे माझं. 88 नंबरचा क्वेश्चन. अनलेस अ पोएट इज इन इज एलिमेंट ही कॅन नॉट राईट गुड पोएट्री. इन वन्स एलिमेंट ही म्हणा बघा, इन वन्स एलिमेंट. इन वन्स एलिमेंट म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीच्या एकदम तोऱ्यात असणे, त्याच्या तो फॉर्ममध्ये असणे, त्याच्या तो एखाद्या मूडमध्ये असणे. मग इथं इन इज होम, त्यानंतर इन इज जॉब, इन हिज, इथं तर दिलं नाही अगदी काय इन हिज काय. तर इथं उत्तर आपलं इन द राईट मूड. म्हणजे जर एखादा पोएट त्याच्या इन एलिमेंट असेल, त्याच्या राईट मूडमध्ये असेल, तर तो चांगली कविता लिहू शकतो. तर पर्याय क्रमांक 4 उत्तर याचं. नंबर नेक्स्ट नवीन फॉर्म केलेला प्रश्न त्याने, 89 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याने म्हटलं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन ओळखा. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन कुठले, दिस दॅट दिस दोज सच योंडर, मग आपलं होणार दिस डॉट. नंबर नेक्स्ट एम्फॅटिक प्रोनाउन कुठले, माय सेल्फ, आर सेल्फ, युअर सेल्फ, हिम सेल्फ. इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन कुठले, मग आपले WH वाले सगळे, विच काय, दॅट, व्हॉट काय. आणि दुसरा इनडेफिनेट प्रोनाउन, सम वन, समबडी, एनी वन, एनीबडी, नो वन, नो बडी. सो हा नवीन त्याने प्रश्न फॉर्म केलेला आहे, त्याने फक्त बघितला की तुम्ही किती टॅलेंटेड आहात. सो ऑप्शन नंबर 2 आहे 89. 90 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. त्याने खूप सोपा प्रश्न आहे हा, स्पेलिंग विचारला आहे. ॲक्सेप्टचं स्पेलिंग करेक्ट आहे, दॅट इज करेक्ट स्पेलिंग, ॲक्सेप्ट बरोबर आहे. अँशंटचं स्पेलिंग चुकलं आहे ते. अँशंटमध्ये त्याने ई ड्रॉप केला आणि ए केला तिथं. अँशंट इथं ए चुकीचं आहे, तिथं ई पाहिजे होता. अट्रॅक्टचं स्पेलिंग बरोबर आहे, अराईव्हचं स्पेलिंग पण बरोबर आहे. मग ऑनली बी इज माय आन्सर. सो बी अँड सी नाही आणि बी अँड डी पण नाही. अराईव्हचं उत्तर पण बरोबर आहे. सो ऑप्शन नंबर माझा आहे बी. बी म्हणजे पर्याय क्रमांक 4.
नंबर नेक्स्ट 91 नंबरचा क्वेश्चन आहे, रिलेटिव्ह प्रोनाऊनचा प्रश्न आहे. प्रोनाऊनचे प्रश्न खास खूप आलेले याच्यामध्ये. प्रश्न असा आहे की ही इज अ मॅन हुम वी ऑल रिस्पेक्ट, दॅट इज करेक्ट. कसं? हा इथं मॅन आहे, हा माणूस आहे, आणि माणसासाठी म्हणजे पुरुष असेल स्त्री असेल व्यक्तीसाठी आपण हु हुमचा वापर करतो, दॅट इज करेक्ट. दुसरं, आय डोंट नो व्हाय शी लाईक डॉग्स, हे चुकीचं वाक्य आहे. का? आय डोंट नो व्हाय शी, या शी नंतर हा जो व्ही वन आहे याचं होणार आहे लाईक्स, याच्यातलं एस एस आयोगाने ड्रॉप केलेलं आहे. दुसरं, हिज एंडेवर्स नीड टू बी रिवॉर्डेड. एंडेवर्स, एंडेवर्स हा प्लुरल नाउन आहे, त्याचे पराक्रम. मग हे एंडेवर्स प्लुरल आहे, मग इथं नीडला एस ए जोडायची गरज नाही, ते फक्त होणार आहे नीड. म्हणून हे पण चुकीचं आहे, कारण एंडेवर्स हा प्लुरल नाउन आहे, मग प्लुरल वर पाहिजे. तिसरं, गिव मी सम फूड विच आय मे ईट. इथं फूड हे वस्तू आहे, त्यासाठी विच हा रिलेटिव्ह प्रोनाऊन बरोबर आहे, दॅट इज करेक्ट. सो ए अँड डी इज करेक्ट, आणि ए अँड डी म्हणजे पराक्रम तीन. नंबर नेक्स्ट 92 नंबरचा क्वेश्चन आहे, 92 ट्रँक्वॅलिटी. ट्रँक्वॅलिटी म्हणजे काय? की शांतता, चित्त अतिशय स्थिर असणे, त्याला म्हणून आपण ट्रँक्वॅल. मग एजिटेटेड, अँग्री अँड डिस्टर्ब हे तिन्ही शब्द एका गटातले आहेत. मग आपलं उत्तर आहे क्वाईट. क्वाईट म्हणजे शांत. 92 उत्तर तीन आहे. 93 नंबरचा क्वेश्चन हा पुन्हा आपला होमोफोन्स आहे, त्यामध्ये अल्टार, अल्टर, अफेक्शन आणि अफेक्टेशन. अल्टार म्हणजे काय? जिथं आपण देवाची पूजा करतो ते ठिकाण. अल्टर म्हणजे काय? चेंज, अल्टर, एखादी गोष्ट चेंज करणे, अल्टर करून मिळेल असं लिहिलेलं असतं. अफेक्शन म्हणजे प्रेम, माया, वात्सल्य. आणि अफेक्टेशन म्हणजे काय? ढोंग, एखादी गोष्ट शो ऑफ करणे, चुकीची टांगणे, त्याला म्हणतो आपण अफेक्टेशन. तर माझं उत्तर आहे तीन, पराक्रम तीन. 94 नंबरचा क्वेश्चन आहे, आणि हा ईडीएम पहिल्यांदा आलेली आहे, आणि दॅट इज अगेन चॅलेंजिंग. बेग अ क्वेश्चन, ही ईडीएम आहे आपली. सो बेग द क्वेश्चन म्हणजे काय? तर हा प्रश्न कदाचित चुकू शकतो तुमचा ईडीएममध्ये. तर बेग द क्वेश्चन म्हणजे एखाद्या प्रश्नाचं विश्लेषण न देता, उत्तर न देता, काहीतरी गोलमोल करून सांगणे आणि तिथून पळवाट काढण्याचा प्रयत्न करणे, त्याला म्हणून आपण बेग द क्वेश्चन. म्हणजे एखादा प्रश्न तुम्ही मला विचारला, मला उत्तर माहिती नाही आहे, मी काहीतरी वेळवाकळ बोललो आणि असं सांगण्याचा प्रयत्न केला की येस मी उत्तर सांगितलं आहे, पण ते उत्तर नाही आहे, आणि समोरच्याला समजतं की तुम्ही काहीतरी गोलमोल करून पळून जाण्याचा प्रयत्न करतायत, त्याला म्हणतो बेग द क्वेश्चन. मग पहिला ऑप्शन आहे बघा, टू आस्क फॉर अ फेवर असिस्टंट नाही आहे, टू अवॉइड आन्सरिंग नाही, तो उत्तर देतो पण चुकीच्या पद्धतीने देतो. त्यामुळे टू मेक अ लॉजिकल फॉलसी बाय अज्युमिंग द कन्क्लुजन इज प्रेमायसेस, म्हणजे की मी उत्तर सांगितलेलं आहे पण ते ॲक्च्युली तसं नसतं. टू क्वेश्चन समोन्स ऑथॉरिटी नाही आहे. सो 94 उत्तर आहे माझं तीन. 95 नंबरचा क्वेश्चन आहे, अतिशय सोपा गिफ्ट आहे, काही नाही याच्यामध्ये. ही सुपिरियर टू, ज्युनियर टू, सिनियर टू, इथं त्यांचा वापर चुकीचा आहे, त्यामुळे यातला ए ड्रॉप झाला. दुसरं, दिस फोटोग्राफ इज द बेटर ऑफ द टू, दॅट इज करेक्ट. तुम्ही जर ग्रुप बी आणि सीचे पेपर नीट वाचले तर तुम्हाला कळेल. आता 22 द बेटर, ऑफ द टूचा जेव्हा वापर होतो वाक्यामध्ये, ऑफ द टू आणि बिटवीन द टू, तर ह्या केसमध्ये नेहमी आर्टिकल द चा वापर करतात कम्पॅरेटिव्ह डिग्री ऍडजेक्टिव्हच्या आधी. कम्पेअर डिग्री ऍडजेक्टिव्ह म्हणजे फॉर्म नंबर टू, ग्रेटर, हायर, स्मार्टर, क्विकर. मग इथं दिस फोटोग्राफ इज द बेटर ऑफ द टू, मग द बेटर हा माझा कम्पेअरेटिव्ह डिग्री ऍडजेक्टिव्ह आहे, त्याच्या आधी द चा वापर करेक्ट आहे. सो दिस इज अ करेक्ट. तिसरं वाक्य चुकीचं आहे, तिसरं वाक्य डिफिकल्ट पण आहे, थोडंसं काही लोकांना माहिती नसेल. इथं द लिटल गर्ल इज बेटर दॅन क्लेवर. जेव्हा दोन लोकांची तुलना असते तेव्हा आपण कम्पॅरेटिव्ह डिग्रीचा वापर करतो, ग्रेटर दॅन, बेटर दॅन, हायर दॅन, क्विकर दॅन. पण जर एकाच व्यक्तीची त्याच्या स्वतःच्या दोन गुणांची तुलना असेल तर आपण कम्पॅरेटिव्ह नाही, आपण पॉझिटिव्ह फॉर्म वापरतो. कसा? सपोज आता हा व्यक्ती आहे, आता याला मी स्मार्ट म्हणेल आणि याला मी रिच पण म्हणेल. एक व्यक्ती आहे, तो स्मार्ट पण आणि रिच पण आहे, पण या दोघांमध्ये ना तो श्रीमंतापेक्षा ना स्मार्ट खूप आहे. मग ते केसमध्ये मी असं वाक्य लिहितो ही इज, त्या केसमध्ये वाक्य असं लिहिलं जातं की ही इज मोर स्मार्ट दॅन रिच. मग या केसमध्ये काय असतं? मोर स्मार्ट दॅन रिच. या केसमध्ये तुम्ही एक काम करणार, हे मोर दॅनच लिहिणार, ह्या मोर दॅनमध्ये तुम्ही दोन त्याचे गुण लिहितात, स्मार्ट पण आणि रिच पण. मग तो स्मार्ट पण आहे, रिच पण आहे, पण दोघांमध्ये तो श्रीमंत पण आहे, स्मार्ट पण आहे, पण स्मार्ट जास्त आहे. मग स्मार्ट जास्त आहे ना, मग स्मार्ट आणि रिच हे झाले दोन गुण, आणि आपण मोर दॅनमध्ये तुलना करतो. मग या वाक्यामध्ये बघा, या केसमध्ये काय केलं आयोगाने, एक वाक्य आहे दिस लिटल गर्ल इज बेटर दॅन क्लेवर, ती बेटर पण आहे आणि क्लेवर पण आहे, पण ती क्लेवरपेक्षा बेटर आहे. मग याचं वाक्य असं होईल दिस लिटल गर्ल इज मोर गुड दॅन क्लेवर, मोर गुड दॅन क्लेवर, असं वाक्य पाहिजे ते दॅन क्लेवर. म्हणून ते वाक्य चुकीचं आहे, इज बेटर दॅन क्लेवर चुकीचं आहे सी. सो ऑनली ए, सॉरी ऑनली बी इज माय आन्सर, म्हणजे पर्याय क्रमांक एक. पुढचा प्रश्न आपला 96 नंबरचा क्वेश्चन, तो म्हणजे कॉम्प्रेन्शन. कॉम्प्रेन्शन सर्वात टफेस्ट आहे,
ग्रुप सी ग्रुप बी राज्यसभा या सगळ्यांचं कंबाईन केलं तर सर्वात टफेस्ट हा पॅसेज आहे मी असं म्हणेन. याची लेंथ पण थोडी मोठी आहे. मॅग्झिनमध्ये न्यूजपेपरमध्ये हे आर्टिकल आलेलं आहे, त्या ॲज कॉपी केलं आयोगाने आणि खाली प्रश्न फॉर्म केले. प्रश्नांची उत्तरं डायरेक्ट मिळत नाही याच्यामध्ये, म्हणजे याच्यामध्ये डीप लर्निंगबद्दल म्हणजेच AIचा हा पॅसेज आहे, यामध्ये डीप लर्निंगचा उल्लेख आहे, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स उल्लेख आहे, चॅट GPTबद्दल बोललं गेलं आहे. तर यात इन्फरन्स पाहिजे ज्याचा बेस चांगला आहे सायन्सचा, किंवा ज्याला माहिती आहे AI काय आहे डीप लर्निंग काय आहे त्याला उत्तरं येऊ शकतील. पण पॅसेज मी असं म्हणेल डिफिकल्टच आहे. तर आपण उत्तर बघू. 96 उत्तर आहे आपलं 4 म्हणजे ओनली सी. 97 येऊ आपण. 97 उत्तर आहे ओनली बी म्हणजे पर्याय क्रमांक 4. 98 नंबरचा प्रश्न आहे. 98 उत्तर आहे ओनली बी म्हणजे पर्याय क्रमांक 2. 99 नंबरचा प्रश्न आहे त्यामध्ये हा सोपं वाक्य होतंय, हा सोपा प्रश्न आहे, ओनली बी इज माय आन्सर. अँड 100 नंबरचा क्वेश्चन आहे, हाही सोपा पार्ट आहे. त्यांनी विचारला की पार्ट ऑफ मग सब पार्ट कोणाचा येतो, मशीन लर्निंग क्लिअरली उल्लेख आहे म्हणजे सी म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर बघा मित्रांनो, ओव्हरऑल ऑब्झर्वेशन जर आपण बघितलं तर यामध्ये 21 नंबरचे क्वेश्चन जे आहेत ते मॅक्झिमम हे ओकेवर आलेले आहेत, आणि उरलेले जे ग्रामरचे प्रश्न आहेत ते नवीन आहेत बरेचसे. कॉपी करण्याचं जे पॅटर्न आहे ते थोडं कमी आहे, थोडं म्हणजे कमीच आहे. हार्डली 2 प्रश्न आपल्याला कॉपी पेज दिसले, बाकी सगळं न्यू त्यांनी फॉर्म केलेलं आहे. तर ओकेबरीकडे जाऊया. ओकेबरीमध्ये त्याने काय केलेलं आहे, ओकेब सेक्शन जेव्हा त्याने 21 प्रश्न विचारत होते, 21 सगळे सिनॉनिमिस नाही आहेत किंवा ते सगळे अँटोनिम्स नाही आहेत. त्याने एक सिनॉनिमिक, एक अँटोनिमिक, एक फ्रेझल वर्ब, 4-5 इडियम्स, तो प्रत्येक घटकाचा तो अभ्यास करतो, सगळे घटक बाहेर आणतो. तुम्ही या प्रश्नपत्रिकेमध्ये बघा, स्पेलिंगवरती प्रश्न आहे, होमोफोन्सवरती प्रश्न आहे, स्पेलिंग त्यानंतर इडियम्सवरती प्रश्न आहे, वन वर्ड सबस्टिट्यूटचे प्रश्न आहे, सिनॉनिम्स आहे, अँटोनिम्स आहे, म्हणजे सगळे पॅरामीटर आपल्याला स्टडी करावं लागतात ओकॅबलरीसाठी. तर 2024 म्हणजे तुम्ही मेन्सला असणार पुढच्या वर्षी, तर लवकरच कायझन नावाचं पुस्तक मी लिहितो आहे आणि ते कम्प्लिटली बेस्ड ऑन एक्झामिनेशन आहे. म्हणजे असं नॉलेजेबल नाही पुस्तक लिहित नाही मी की इकडे ओकॅबलरी इकडे मिनिंग, अजिबात नाही. तो एक्झॅक्टली पॅटर्न हा क्वेश्चन पेपरच्या पॅटर्ननुसार मी बनवतो आहे आणि ते लवकरच तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध होईल. थँक्यू.